सुरुवात हंडीची बघा आपल्या एरियामधूनच झाले. जय जवान मी नऊ तर लावून गेले तिकडे येऊन. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तुमच्या लाडक्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस हा दहीहंडीचा दिवस आहे. मला वाटतं ऑलमोस्ट 2-3 वर्षानंतर एक व्यवस्थित दहीहंडी ह्यावेळी साजरी होते. जेवढे पण रेस्ट्रिक्शन्स होते हे हटवले गेलेले आहेत, त्यामुळे जेवढे पण पथक आहेत दहीहंडीची, जी पण मंडळं आहेत, जेवढे पण गोविंद आहेत, हे फुल जोशाने ह्यावेळी दहीहंडी साजरी करतायत आणि दहीहंड्या फोडायचा प्रयत्नही करतायत. बक्षिसं पण ह्यावेळी खूप मोठी मोठी ठेवलेली आहेत. आमच्या भांडूपमध्ये 5.5 लाखाची हंडी आहे जी मनसेचे मोहन चिरात आहे त्यांनी ठेवले, आणि अशा भरपूर हंड्या आहेत ज्या आज चालू आहेत. न्यूज चॅनलला तर चालूच आहेत, पण आज छोटासा ब्लॉग आपण बनूया ह्याच्याबद्दल. मी थोड्याफार दहीहंड्या कवर करतो ह्याच्यामध्ये, अगर आपल्याला व्यवस्थित बघायला भेटल्या तर त्या सगळं आजच्या ब्लॉगमध्ये मी कवर करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या दहीहंडीच्या प्रवासाची. सुरुवात हंडीची बघा आपल्या एरियामधूनच झाले. छोटीची हंडी चालू आहे इकडे. गोविंदा पत्तो बघा, सगळी दिवसभर हंड्या फोडत असतील, रिलॅक्स करतायत, नाश्ता चालू आहे, भरपूर ग्रुप्स आहेत. आणि हे बघा केवढी मोठी ट्रॉफी जिंकून आले लोक. स्वयंभू निमान गोविंद पथक ऐटवळी. आणि आता आपण पाहूया ही बघा 5.5 लाखाची 5,55,555 हंडी मनसेच्या तर्फे मोहन चिरात यांची. आणि ही इथे आहे भांडूपची ह्या वर्षीची सगळ्यात मोठी हंडी, सगळ्यात उंच हंडी बोलायला हरकत नाही. आणि हिचं बक्षीस आहे 5,55,555 रुपये. ही मोहन चिरात भाऊंची हंडी आहे मनसेच्या तर्फे. आणि इकडे पण सकाळपासून पत्तं भरपूर येत आहेत, कारण मी दुपारपासून लाईव्ह बघत होतो. हे बघा आता पण इकडे प्रयत्न चालला आहे हंडी फोडायचा. हंडी बघा किती उंचावर आहे. दादा नऊ थर लावले का कुणी? लावले. जय जवान मी नऊ थर लावून गेलो तिकडे येऊन. हंडी फोडायचा प्रयत्न चालू आहे इथे. किती थर आहे? 1, 2, 3 4, 5 लागलाय. वाव वाव, समोरून बघायला काय वेगळीच मजा, म्हणजे तेजी जर मगाच असून बघत होतो. भांडुपलाही भरपूर मजा येते आणि बऱ्यापैकी चांगल्या रकमेची उंच हंडी ठेवलेली आहे मोहन भाई. तू तिकडे सेमर पाहिजेस. तर आता आपण भांडूपच्या भट्टीपाड्यात आलेलो आहोत आणि इकडे अजून एक हंडी आहे संजीवनी क्रीडा. नवरात्रोत्सव मंडळ भांडूपमधील सुप्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळ
संजीवनी। पाकिट मारांपासून जरा कृपया सावध रहा, पाकिट मारांपासून सावध रहा, जीपे काम टाका। ओके संजीवनी, 1 2 3 4 5 6 आणि कडक 7 सर। सावकाश शेवले, आंबे मातेचा आशीर्वाद मिळालाय, 7 थरांची कडक सलामी, डीजे गाणं रेडी ठेवायचं आहे। तर आता आपण गाढव नाक्याला आलो आहोत आणि इकडे एक उंच हंडी आहे, ही बीजेपी पक्षाची आहे, तर ही पण आता कव्हर करूया आपण। तर आता आपण गाढव नाक्याची पण हंडी बघितलेली आहे, तर इकडे 2 पथकांनी ट्राय केली पण दोघांचे पण 6-6 तर लागलेत। तर आता बघूया परत आपण दुसरीकडे जाऊन कुठे अजून आपल्याला हंड्या बघायला भेटतात काय। श्रीजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, पांडू विधानसभेतर्फे आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय। आरामशीर इकडे सुंदर अशी 7.5 फुटांची ट्रॉफी आहे विजेत्यासाठी आणि 5.5 लाखाचं बक्षीस। सहावा कर
थरार आपण बघितला, सातव्या थराची ट्राय केलेली आणि जो मुलगा सगळ्यात वरती होता त्याला सुंदरपणे झेलला आहे खाली लोकांनी. सात थरांची सलामी, यशस्वी अशी सलामी देण्यासाठी विजय क्रीडा मंडळ सज्ज झालेलं आहे. भांडुपच्या जेवढ्या होऊ शकतात तेवढ्या हंड्या आपण कवर केलेल्या आहेत. आज ठाण्याला जायचा प्लॅन होता पण नाही जमलं जायला, पण भांडुपला पण सुंदर हंड्या होत्या त्या आपण कवर केल्यात, खास करून विलेज रोडची जी मनसेची मोहन चिरत भाऊंची होती ती, तिकडे भरपूर धमाल आली आणि आपण शेवट पण दाखवला तिचा. म्हणजे 5.5 लाखाचं पारितोषिक जे घेतलं आणि ती हंडी फोडली ते सगळं आपण कवर केलं. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अगर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ती बेल आयकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची अपडेट येत राहतील. तर आता निरोप घेतो तुमचा, पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये लवकरच कोणत्या तरी नवीन जागेबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.